हाय फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस टेस्ट नंबर वन जी वावच्या मोड अवलंबून आहे की जे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर फ्रेंड्स आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जे इनव्हायसिंग पाहिलं होतं इन्व्हॉइसिंग म्हणजे परचेस किंवा सेल ची बिल तयार करणे हे जी बिलं तयार करायला आपण शिकलो होतो गेला, गेला, ला ला हे सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही कुठल्याही कंपनीत जॉबला गेला कामावर गेला कंपनीमध्ये कामाला लागला तर तुम्हाला इथं बिलं तयार करतात सगळ्यात जास्त हेच काम असतं की परचेस किंवा सेलची बिलं तयार करणं त्यालाच इनव्हाइस तयार करणं असे म्हणतात त्या इनव्हॉसचे प्रकार आपण पाहिले होते मागच्या पक्षाच्या लेक्चरमध्ये आणि इनवॉइसच्या एंट्रा कशा कर करायच्या त्याही पाहिल्या होत्या या वर्ष दिसतात त्या एंट्रा आपण आधीच पाहिलेल्या आहेत तर अशा इनव्हाइसिंगवर आपण काय केलेलं आहे आज एक प्रॅक्टिस टेस्ट दिली आहे प्रॅक्टिस टीट खूप महत्वाची आहे कारण तुम्ही जेवढं जास्त प्रॅक्टिस करचाल तेवढं जास्त काय होणार आहे तुम्हाला ते जास्त सराव होणार आहे आणि तुम्हाला ते जमणार आहे तुम्ही जर नुसतं टॉपिक शिकत राहिला आणि त्याचं प्रॅक्टिस नाही केलं तर तुम्हाला ते येणार नाही आता शिकला दोन दिवसानंतर पुन्हा ते विसरून जाणार कारण विदाउट प्रॅक्टिस हे कोणाच्याही लवकर लक्षात राहत नाही आता मी एवढे दिवस झालं आमच्या क्लासमध्ये शिकवतो त्यामुळे मला चांगला अनुभव आहे की हे जर तुम्ही प्रॅक्टिकली नाही केलं तो तुम्हा 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 तर तुमच्या हे लक्षात नाहीयेत त्यामुळे तुम्ही काय करायची आहे ही प्रॅक्टिकल टेस्ट कंपल्सरी सोडवायची आहे तर काय करायचं तुम्ही टेस्ट फक्त सोडवायची आहे मी आजच्या व्हिडिओमध्ये याचे उत्तर देणार नाही याची उत्तरं उद्याच्या व्हिडिओमध्ये दिली जातील तुम्ही टेस्ट सोडून उद्यापर्यंत वाट पाहायची आहे उद्याच्या म्हणजे पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय होणार आहे आपल्याला तुम्हाला बघायला मिळणार आहे याची उत्तरं कशी सोडवायची किती जग रिपोर्ट येईल हे सगळं तुम्हाला तिथं बघायला मिळणार आहे तर तुम्ही काय करायचं आहे नेहमीप्रमाणे ही जी टेस्ट ही 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 आहे ती डाउनलोड करून किंवा इथून काय करायचं ही आहे अशी नोटबुक मध्ये लिहायची आहे ही नोटबुक मध्ये लिहिल्यानंतर बघा इथे एंट्रा आहेत भरपूर ते प्रॅक्टिस साठी तुम्हाला महत्वाचे आहेत टेस्टमध्ये नोटबुक मध्ये टेस्ट लिहिल्यानंतर ते तुम्ही काय करायचं टॅली प्राईम सॉफ्टवेअर मध्ये आहे असं सोडवायला घ्यायचं इथं आपण रिपोर्टचे कॉलम वाढवले नाहीत तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही इथं रिपोर्ट लिहू शकता तुमच्या नोटबुक मध्ये तुम्हाला नाही वाटलं तुम्हाला असं वाटलं काही नाही गरज तर नाही लिहिलं तरी चालू शकता इथं काही रिपोर्टचं कंपल्शन नाही यात महत्वाचं काय परचेस सेलच्या एंट्रीज घेणं परचेस सेलच्या एंट्री सोबत बघा ह्या आपल्या रेग्युलर आहेत मध्ये आधी इथं तुम्हाला चार चार लाईन सोडायची गरज नाहीये आपण जसं पाठीमाग सोडत होतो तसं इथं तुम्ही काय करू शकता डायरेक्ट इकडचं बघून तिकडं सॉफ्टवेअरमध्ये सोडू शकता किंवा ते नोटबुक मध्ये लिहून ते पुन्हा सोडू शकता तुम्हाला इथून डायरेक्ट सॉफ्टवेअरमध्ये सोडत असेल तर अल्ट प्लस टॅप शॉर्ट किट किज न काय होते विंडो समोरची स्क्रीन चेंज होती सॉफ्टवेअर पण एका साईडला ओपन करायचं आणि टेस्ट एका साईडला ओपन ठेवायचे आणि अल्ट प्लस टॅप करायचं मग काय होणार एकदा सॉफ्टवेअरची विंडो ओपन होईल एकदा टेस्ट विंडो ओपन होईल हे सुद्धा तुम्ही बघून करू शकता किंवा नोटबुक लिहिलं असेल तर छानच आहे तिथून तुम्ही केलं तरी चालेल तर सर्वांनी ही टेस्ट सोडवायची आहे आणि सोडवल्यानंतर कमेंटमध्ये किती यातील एंट्रीज तुम्हाला सोडवता आल्या आणि किती एंट्री सोडवायच्या राहिलेत ते कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे ओके थँक्यू या व्हिडिओबद्दल किंवा टॅली प्राईम कोर्सबद्दल तुम्हाला काही शंका असेल अडचण असेल तर ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता त्याचं उत्तर मी नक्की देईन तसेच हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा